एका गावामध्ये एक गरीब माणूस राहत होता। तो एक दिवस बाजारामध्ये जातो आणि एक कोंबडी विकत घेतो, जेणेकरून तो त्या कोंबडीपासून मिळणारे अंडे विकून त्याच्यापासून पैसे कमावू शकतो। तो ती कोंबडी घेऊन घरी येतो। ती कोंबडी सुद्धा त्याच्याबरोबर येऊन त्याच्या घरी आनंदाने राहू लागते। रात्र झाल्यावर ते दोघेही झोपून जातात। सकाळी उठून तो माणूस त्या कोंबडीला जवळ घेतो आणि त्याला एक गोष्ट दिसते। ती गोष्ट चमकत असते म्हणून तो त्या गोष्टीकडे बघत राहतो। आश्चर्यचकित होऊन तो त्या वस्तूला उचलतो आणि पाहतो तर काय, हे तर सोन्याचे अंडे आहे। त्याला खूप आनंद होतो आणि तो आनंदाने नाचू लागतो। त्याच्या डोक्यात विचार येतो, जर मी हे अंडे विकले तर मला खूप सारे पैसे मिळतील। असा विचार करून तो सोन्याच्या दुकानात ते अंडे विकायला जातो आणि त्याच्या बदल्यात त्याला खूप सारे पैसे मिळतात। तो ते पैसे घेऊन घरी येतो आणि त्या कोंबडीला आनंदाने जवळ घेऊन मिठी मारतो। असेच बरेच दिवस चालत राहते। ती कोंबडी रोज सकाळी त्या माणसाला एक सोन्याचे अंडे देत असे, तो ते अंडे घेऊन बाजारात जाऊन विकत असे आणि त्याच्या बदल्यात त्याला खूप सारे पैसे मिळत असे। असे करता करता त्याला खूप सारे पैसे मिळतात आणि तो त्याचे सुंदर असे मोठे घर बांधतो। एक दिवस तो असा विचार करतो, ही कोंबडी तर मला रोज एक अंडे देते, जर मी तिला कापलं तर मला तिच्या पोटातून खूप सारी सोन्याची अंडी मिळतील आणि मी एकदाच खूप श्रीमंत होईल। हा विचार करून तो त्या कोंबडीला मारून टाकतो आणि शोधायला लागतो की मला काय मिळतंय की नाही, मिळतंय की नाही। खूप वेळ शोधल्यानंतरही त्याला तिच्या पोटातून काहीच मिळत नाही। तो हताश होऊन जातो आणि त्याला त्याच्या चुकीची शिक्षा मिळते। तात्पर्य, अति तिथे माती।